नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पनवाक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागे आतापर्यंत एक कविता आणि पाठ हे शिकलेलो आहोत। आज आपल्याला पाठ क्रमांक 3, पाठाचं नाव आहे आजी कुटुंबाचं आगळ। या पाठाला लेखक आहेत लेखक महेंद्र कदम। तर या पाठाला जो शीर्षक मिळालेला आहे आजी कुटुंबाचं आगळ, तर हे नाव हे शीर्षक कशा पद्धतीने या ठिकाणी दिलं गेलं हे आपण जेव्हा पाठ शिकू तेव्हा आपल्याला काय कळणार आहे, त्या पाठाचं शीर्षक असं का आलेलं आहे ते कळून येईल। आपण सुरुवातीला काय करूया, महेंद्र कदम या लेखकांचं जो परिचय आहे तो परिचय वाचूया। महेंद्र कदम यांचा जन्म 1972 या वर्षी झाला आहे। मराठीचे अभ्यासक आणि लेखक, त्यांची मराठीची वर्णात्मक भाषा विज्ञान कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत। कादंबरी सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तके हे प्रकाशित आहेत। धुळपावलं ही कादंबरी, मेघवृष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन प्रसिद्ध आहे। तो भीतो त्याची गोष्ट हा कथा संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार हा मिळालेला आहे। ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून आपल्याला घडते। बघा, ग्रामीण संस्कृतीतील जे कुटुंब पद्धतीचं दर्शन आहे आपल्याला या पाठामध्ये मिळणार आहे। मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्यांचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी, आजी म्हणजे जणू कुटुंबाचं आगळ, आजी म्हणजे जणू कुटुंबाचं आगळ, ग्रामीण घराची रचना, ग्रामीण जीवनशैली यावर या पाठात प्रकाश टाकला आहे। कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे। त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा, अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टीचे वर्णन या पाठात आपल्याला वाचायला मिळते। ग्राम संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्राम संस्कृतीचे महत्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून आपल्याला मिळतो। बघा, कवीने एक छान प्रकारे एक ग्राम संस्कृतीचं वर्णन, ग्रामीण संस्कृतीचं वर्णन आपल्याला या पाठामध्ये करून दिलेलं आहे। म्हणजे ग्रामीण भागामधली जी जीवनशैली आहे, जे शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ज्या जीवनशैलीचा फरक आपल्याला दिसून येतो, ग्रामीण भागामध्ये कोणत्या गोष्टी आज होतात, जागतिकीकरण यामुळे ज्या कुटुंबाचे विघटन झाले, जे कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाला, तो ग्रामीण संस्कृतीमध्ये आज पण आपल्याला पाहायला मिळतो। ग्रामीण संस्कृतीमध्ये आज सुद्धा जी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि ती आज पण आहे, ती आपल्याला ग्रामीण भागामध्येच दिसते। शहरी भागामध्ये एकत्र कुटुंब पद्धती ही अस्तित्वात आलेलीच नाही असं आपल्याला या पाठाच्या माध्यमातून काय करता येईल सांगता येईल। विद्यार्थ्यांनो, मी जसं पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तसं आज पण तुम्हाला सांगेन की हा पाठ शिकण्यासाठी तुमच्याजवळ ही पाठ्यपुस्तक असणं आवश्यक आहे। त्यासाठी हा व्हिडिओ पाहत असताना आपलं पाठ्यपुस्तक म्हणजे मराठीची पुस्तिका ही आपल्या जवळ ठेवा, जेणेकरून तुम्हाला या पाठामध्ये ज्या येणाऱ्या शब्द आहेत, जी येणारी अडचणी आहेत हे तुम्हाला लगेच कळून येईल। त्यासाठी पुस्तक तुम्ही अवश्य जवळ बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्यक्षामध्ये पाठाला सुरुवात करूया। माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची, नवऱ्यामाग सगळा संसार गळ्यात पडूनही तिच्या तिसऱ्या नवऱ्यामाग सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती। बघा, जी लेखकाची आजी आहे, ते लेखक महेंद्र कदम असे म्हणतात की माझी आजी जवळपास 5.5 फूट उंची, 5.5 फूट उंचीची आहे, रंगाने गोरा असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचाचे। आता रापलेल्या त्वचेची म्हणजे उन्हाने जो चेहरा काळासा काळसर होतो
त्या चेहऱ्याला आपण रापलेला चेहरा म्हणत असतो, रापलेला रापलेली त्वचा म्हणत असतो। मग या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची नवऱ्या माग सगळा संसार गळत पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीची हातात सत्तरी ओलांडली तरी काठी आली नव्हती। बघा या ठिकाणी काय केलं, नवऱ्या माग जो संसार म्हणजे जेव्हा आजीचे आजीचा नवरा म्हणजे आजोबा जेव्हा आजोबाचं जेव्हा मरण आजोबा जेव्हा मरण पावले मरण झाल्यानंतर म्हणजे आजोबाच्या निधनानंतर जे कुटुंब होतं ते आजीनं तिसऱ्या पिढ्यापर्यंत काय केलं होतं, सांभाळलेलं होतं। आज पण तिच्या हातामध्येच घराची जी सूत्रे आहेत ते आज पण आजीच्या हातामध्ये आहेत। आजी आजीचं वय आज 70 वर्षाच्या वर झालेलं आहे तरीही आजीच्या हातामध्ये अजूनही काठी आलेली नाही हे विशेष। दात सगळे शाबूतर होतेच पण मोत्यासारखे चमकत होते, चमकत राहायचे। डोकीत एकही केस काळा नव्हता, विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची आठवण। ताटकणा पायात पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहन। बघा हुकूमत गाजवणे म्हणजे अधिकार गाजवणे हा शब्द तुम्हाला कदाचित शब्द प्रयोग तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न येऊ शकतो। हुकूमत गाजवणे असा जर शब्द आला तर त्याचा अधिकार गाजवणे म्हणजे आजी कशा प्रकारे आपल्या कुटुंबामध्ये हुकूमत गाजवत होती हा त्याचा आपल्याला तो वाक्याचा प्रचार होईल। बघा काय काठी 70 वर्ष वय ओलांडल्यानंतरही आजीच्या हातामध्ये काठी आली नव्हती। दात आजी सगळे शाबूत होते पण ते मोत्यासारखे एकदम पांढरे शुभ्र चमकत होते। डोक्यामध्ये एकही काळा केस नव्हता म्हणजे सगळे केस कसे होते, पांढरे होते। आजीचे कान विशाल, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची आठवण। बघा तोंडावर आजीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तारुणपणाची आठवण जाणीव तारुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी एक आठवण हा आजीचा चेहरा होता। ताट कणा पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहन। बघा आजीचा जो कणा होता तो पाठ ताट होता, पायामध्ये जुन्या वळणाच्या नालाच्या वाहन। बघा जुन्या वळणाच्या नालाच्या वाहन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अगोदरच्या काळामध्ये जे आता घोड्याला बघा घोड्याच्या खाली जो पाय असतो टाच असते ते घोड्याच्या टाचेला काय करतात, नाल मारत असतात खाली, यासाठी मारत असतात की घोड्याची जी स्पीड आहे ती काय करावी, वाढावी। आणि घोडा पळत असताना त्याची टाच घासू पण नये आणि घोड्याची जी स्पीड आहे ती स्पीड वाढावी यासाठी घोड्याच्या टाचेला काय करत असतात, नाळ मारत असतात। तसंच आजीच्या जे वाहन होते म्हणजे जी चप्पल होती त्या चपलाला सुद्धा त्याच्या चपलाला सुद्धा लोखंडी काय केलं होतं, नाव मारलेलं होतं। अंगात चोळी आणि हिरव व लाल अशी दोन रंगाची नऊवारी इरकल लोगडी, कपाळावरचं गोंधण दिसू नये म्हणून लावलेला त्यावर बुक्का, आजीच्या छत्रछायेखाली आमचं सर्व कुटुंब गुण्या गुणांनी नांदत होत। बघा विद्यार्थी मित्रांनो आजीच्या अंगामध्ये चोळी होती, जी चोळी आणि हिरव व लाल अशा दोन रंगाने तयार झालेली नऊवारी लुगडी आजी काय करत असे, नेसत असे। कपाळावरचं गोंधण दिसू नये, बघा गोंधण म्हणजे विशिष्ट सुईसारखी जी वस्तू असते त्या सुईसारख्या वस्तूने गोंधून जे पूर्वीच्या काळी हातावर म्हणा कपाळावर म्हणा पूर्वीच्या स्त्रिया काय करत असे, गोंधत असे, तशाच प्रकारे आजीने सुद्धाही गोंधून घेतलं होतं। आणि मग ते गोंधण दिसू नये म्हणून आजीने काय करायचं, त्या गोंधणावर काय करायचं, एक बुक्का लावायचा। आजीच्या छत्रछायाखाली आमचे सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत असत। आजी ही कुटुंब प्रमुख असल्यामुळं आजीच्या अधिकाराखाली आजीच्या हुकुमतीखाली काय करायचं, सगळं आमचं कुटुंब म्हणजे लेखकाचं कुटुंब काय करायचं, गुण्या गोविंदाने नांदत असायचं। विद्यार्थी मित्रांनो हे कदाचित तुम्हाला गोंधण हा शब्द एक जुन्या संस्कृतीचा दिसेल पण आज जर आपण त्याच गोंधणाला आपल्या 20व्या शतकामध्ये जर बघितलं तर त्याला टॅटू हा शब्द आपल्याला दिसतो। बघा आज पण भरपूर मुलं हौस म्हणून अंगावर टॅटू काढत असतात, तशाच प्रकारचं एक टॅटूच्या प्रकारचाच एक गोंधण हे पूर्वीच्या काळी असायचं। आमच्या घरी एक गावरान गाय होती, तिला आम्ही कपिले म्हणायचो।
एकार एक वेताला ती खोड कोंड ती नक्कीच द्यायची, त्यामुळे दामणीला कायम कपिलीचीच भय असायची। कपिली दुधी भरपूर द्यायची, आमचे वडील किंवा काका धार धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मुलचा गोठ्यात। बघा, लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती, तिचं नाव कपिली असं होतं। आणि ती कपिली काय करायची, प्रत्येक वेताला, आता वेत म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला आपण डिलिव्हरी म्हणतो, डिलिव्हरी म्हणजे वेत। प्रत्येक वेताला म्हणजे प्रत्येक वेळ काय करायची, ती कपिली हा वासरू जन्म द्यायची, म्हणजे पुरुष गाय नाही, वासरू जन्माला द्यायची। त्यामुळं ते ती जे खोंड होतं, ती खोंड म्हणजे ते वासरू मोठं होऊन ते बैल व्हायचं, आणि जे लेखकाचा गोठा होता तो अख्खा गोठा कशाने भरायचा, बैलानी, ते पण कपिलीच्या बैलानी असायचा। कपिली दूध भरपूर द्यायची, कपिलीला काय करायचं, कपिली दूध भरपूर द्यायची। आणि लेखकाचे वडील आणि लेखकाचे काका हे काय करायचे, धार काढायला जेव्हा गोठ्यात जायचे तेव्हा आमचा जे आम्ही सगळे मुलं होतो तर आमचा मोर्चा काय करायचा, गोठ्यात जायचा। गायीनं पाना सोडला की वासरू आकडायचं, न चरूच्या दुधाच्या धाराचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट आम्ही बघायचो। बघा, जेव्हा आमचा मोर्चा म्हणजे आम्ही जेव्हा ग्लास घेऊन कोठ्याकडे पळत सुटायचो तेव्हा गायीनं पाना सोडला की वासरू आकडायचं, न चरूच्या दुधाच्या धारांनी संगीत ऐकत ती चरवी भरायची आम्ही वाट बघायचो। बघा, गायीनं पाना सोडला म्हणजे दूध वाढतं, मग तो जे वासरू आहे ते वासरू काय करायचं, पकडायचं आणि बांधून द्यायचं। त्यानंतर ती दूध काय करायचं, पाना सोडलेलं दूध लेखकाच्या लेखकाचे काका किंवा लेखकाचे वडील हे दूध काढायचे, मग ती आम्ही काय करायचो, जेव्हा ती चरबी कधी भरेल याची आम्ही वाट बघायचो, चरबी कधी भरेल याची वाट बघायचो। चरबी भरली की पुन्हा वासरू सोडायचं, न ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं, मग तिथंच ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पित राहायचं। बघा, जेव्हा चरवी भरायची, जेव्हा दूध काढल्यानंतर जेव्हा चरवी भरायची तेव्हा जे वासरू बांधलेलं असायचं, पाना आल्यानंतर जे वासरू बांधलेलं असायचं त्या वासरूला परत सोडून द्यायचं। परत सोडल्यानंतर काय करायचं, जेव्हा ते परत सोडल्यानंतर बघा काय की पुन्हा वासरू ग्लास न घेऊन लाईन उभारायचं, मग तिथंच धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पित राहायचं। तिथं संपवून काय करायचं, घरी यायचं। जेव्हा ती चरबी भरायची तेव्हा तो वासरू सोडून द्यायचं, चरबी भरल्यानंतर आम्हाला काय करायचं, ते ग्लासामध्ये दूध मिळायचं, तो धारोष्ण म्हणजे जेव्हा आपण दूध काढत असतो तेव्हा ते दूध काय असतं, तो गरम असतं, त्याला धारोष्ण म्हणतात। धारोष्णवत म्हणजे ज्या दुधामध्ये उष्णता आहे, जे गरम दूध आहे त्याला आपण धारोष्ण म्हणत असतो। जेव्हा ते धारोष्ण दूध जेव्हा आमच्या ग्लासामध्ये यायचं तेव्हा काय करायचं, आम्ही ते दूध पिहायचं आणि मिशा येईपर्यंत आम्ही काय करायचं, ते दूध पित राहायचं। आता मिशा येईपर्यंत म्हणजे आपण जेव्हा दूध पित असतो तेव्हा आपल्या ओठाच्या वरच्या बाजूला काय करत असतं, ते दूध लागत असतं आणि त्याला तेव्हा ती पांढरं या ठिकाणी असे लागलं तर आपण त्याला मिशा म्हणतो, म्हणजे ते पांढऱ्या मिशा येईपर्यंत दूध पिहायचं। तिथं संपूर्ण घरात यायचं, राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळजत न सोप्यात अवतरायची, तिथं बसून राहायची, हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुडत राहायची, कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची। बघा, जेव्हा आम्ही दूध संपवून घरी घरात यायचो तेव्हा राहिलेली चरबी ती घरात यायची, म्हणजे ते जे राहिलेलं दूध आम्हाला देऊन जो दूध उरलेला असतो तो दूध घेऊन घरात यायचं। तेव्हा घरात आल्यानंतर आमची जी म्हातारी होती म्हणजे जी आजी, ती काय करायची, ढाळजमधून ती सोप्यामध्ये यायची। ढाळज म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी वाडे असायचे, त्या वाड्यामधून दाराच्या बाजूला एक बसण्यासाठी चांगलं पटांगण असायचं, त्याला काय ढाळज म्हणतात। त्या ढाळजातून ती सोप्यात आवत राहायची आणि ती काय करायची, येताना हातामध्ये काहीतरी ती माळेचा मणी एक एक माळेचा मणी ओढत काहीतरी पुटपुट द्यायची। बघा, आपण आपल्या घरामध्ये जे वृद्ध म्हातारे आहेत ते आपल्या हातामध्ये माळ घेतात आणि एक एक असे मणी मोजत असतात, ते काहीतरी पुटपुटत असतात, तसंच ती आजी काय करायची, पुटपुटत यायची। कारण काय, एकच होतं की माझ्या आईने आणि माझ्या चुलतीने त्या दुधाचा चहा करून पिऊ नये म्हणून ती सक्त पारा माझ्या आईवर आणि माझ्या चुलतीवर काय करायची, लक्ष द्यायची। चार घरच्या सुना
चार घरच्या चार सुना नांदाला आल्या, त्यांचा कुणावर काय भरोसा, कोण कुणाच्या लेकराला किती देईल याची खात्री नाही, म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आईचा कटाक्ष असायचा। बघा, जेव्हा आजी आजीचं लक्ष असायचं की बाबा चार घरच्या चार सुना आपल्या घरामध्ये आहेत, मग एखाद्याच्या हातामध्ये जर चरबी पडली किंवा दूध पडलं तर ती तिच्याच मुलाला काय करून देईल, जास्त दूध देईल। यामुळं तिचा जे लक्ष होता, आजीचा लक्ष काय असायचा, त्या सगळ्या गोष्टीवर असायचा। आणि आजी म्हणायची चार घराच्या चार सुना आहेत, एखाद्याच्या मुलाला जास्त दूध देईल, त्यासाठी कोणाला कमी आणि कोणाला जास्त दूध मिळू नये। म्हणून आमची जी प्रायोरिटी होती, म्हणजे आम्हाला जी प्रायोरिटी म्हणायची की बाबा तुम्हाला दूध जो कुठे मिळायचं डायरेक्ट गोठ्यामध्येच मिळायचं, यासाठी का तिचा कटाक्ष होता। आज तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं, आमची आई थोरली होती, आमची आई थोरली होती। आपण बसून जावाना काम लावायचं, खरं तर आजीनं सगळ्या कामाच्या वाटण्या करून दिलेल्या। कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी किती दिवस धुणं धुवायचं, कालन कुणी करायचं, भाणी कुणी घासायचं, हे सगळं ठरलेलं असायचं। आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशन प्रमाणे बदलत राहायचं। बघा, जेव्हा आईला वाटायचं की चार घरच्या चार सुना आहेत, कोणाला किती देईल, म्हणून आजीची जी नजर होती ती सगळ्या गोष्टीवर होती। तसंच आजीची अजून एक गोष्ट तिथं, म्हणजे त्या याच्यामध्ये बसण्याचं कारण काय होतं, गोठ्या त्या सोप्यामध्ये बसण्याचं कारण असं होतं की आमची आई, म्हणजे लेखकाची आई काय होती, सगळ्यामध्ये थोरली होती। आणि आपण बसून जावायला काम लावेल या उद्देशानं ती काय करायची, सगळ्या कामाच्या वाटण्या करायची, सगळ्या कामाच्या वाटण्या करायची। कुणी भांडे घासायचं, कुणी कपडे धुवायचे, कुणी स्वयंपाक करायचं, कुणी कालन करायचं, त्यानंतर कुणी भाकरी करायच्या, असं रोटेशन प्रमाणे काय करायची, ती कामं द्यायची। म्हणजे आज लेखकाच्या आईला जर भाकरी करायला दिल्या तर लेखकाच्या चुलतीला किंवा तिच्या धाकट्या चुलतीला काय करायचं, दुसऱ्या दिवशी भाकर करायला द्यायचं। म्हणजे रोटेशन, एक काम एकाला एकाच वेळी, म्हणजे प्रत्येक काम हे प्रत्येक सुनेला आलं पाहिजे, या पद्धतीनं रोटेशन प्रमाणे आजीनं काय करून दिलं होतं, ते काम वाटून दिलं होतं। प्रत्येकाला काम आलंच पाहिजे यावर आजीचा कटाक्ष। येत नसं तर तिला ती शिकवायची, पण कामात नाही कुणाला सुटका नसायची। भाकरी करपल्या की करणारीला लाखोली, सरप नीट नसलं की घड्याची फजी। बघा, प्रत्येक काम जेव्हा रोटेशन प्रमाणे वाटून देणारी आजी, त्याच्यामध्ये जर एखाद्या सुनेला जर कोणतं काम येत नसेल तर ते काम तिला करावंच लागायचं, तिच्यातून तुझी सुटका व्हायची नाही। भलेही तिला जर काम येत नसेल तर तिला ते काम शिकावं लागायचं, पण ते काम तिला करावंच लागायचं। असं कटाक्ष, म्हणजे अशी जे ते गोष्ट हे आजीने ठरवून दिलं होतं। आणि बघा, भाकऱ्या करपला, म्हणजे भाकरी जर करपली तर जी भाकऱ्या करपला की करणारी लाखोली, लाखोली म्हणजे बघा बोलणं खायचं, जी भाकरी करणारी आहे तिला बोलणे बसायची। कशामुळं, भाकरी करपली म्हणून जी सून भाकरी करणार आहे, जिच्या हाताने भाकऱ्या करपल्या, त्या सुनेला त्या दिवशी बोलणं खायचं। आणि ज्यांनी सरपण नीट आणलं नाही त्या घड्याची काय करायची, फजिती व्हायची। स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची, आजी पुढे सरकायची न आमचे जेवायला वाढायची। बघा, स्वयंपाक झाला की सगळ्यात अगोदर आम्ही जे बालगोपाल होतो, म्हणजे लेखकाचे भाऊ बहिणी जे बालगोपाल होते, त्या बालगोपालांची पंगत अगोदर बसायची, म्हणजे त्यांना अगोदर जेवायला द्यायचं। आणि जेवण घालत असताना आई वाढायची, आणि आई वाढत असताना आजी आमच्या बाजूला जसायची, किंवा कुणीही काकीही पण वाढतानाही आजीचा पहारा, जागता पहारा। धपाटे घालू खाऊ घालायचे, धपाटे घालू खाऊ घालायचं, कुणाला खरकट ठेवू द्यायचं नाही। आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकऱ्या जायच्या, आणि सगळं नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या। दहाच्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची सवारी ढाळतच येणार। बघा, जेव्हा आजी आई किंवा काकू जेव्हा आम्हाला जेवण वाढत असेल, तेव्हा आजीचा पहारा हे आमच्यावर असायचा, आमच्याजवळ आईवर किंवा काकूवर असायचा, जेणेकरून कोणत्या मुलांना जास्त कोणत्या मुलांना कमी वाढू नये। आणि जेव्हा आम्ही
एखाद्या मुलाने जर खाणं टाळलं किंवा त्याने जर खायचं कंटाळा केला तर आजीवरून धपाटे द्यायची म्हणजे फटके द्यायची, पण त्याला काय करायचे ते खाऊस घालून द्यायचं, कोणाला खरकट सोडायचं नाही, कोणता मुलगा हे खरकट सोडणार नाही यावर आजीचा कटाक्ष राहायचा। आमच्या जेवणानंतर काय करायची, रानातली भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका काय करायच्या मिळून जेवायच्या। जेव्हा आमचं जेवण संपेल, आमचं जेवण जेव्हा संपायचं तेव्हा काय करायचं, आमच्या जेवणानंतर जे रानात जाणारे लोक आहेत त्या रानात जाणाऱ्या सगळ्या लोकांचं भाकर बांधल्या जायच्या आणि त्यानंतर सगळ्या बायका घरातल्या सगळ्या बायका जे आहेत ते मिळून जेवायचं। दहाच्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजी सवारी ढाळत जाणार। बघा, जेव्हा बायकाचं जेवण संपवायचं, जेव्हा बायका जेवण संपल्यानंतर आम्हाला 10 वाजता काय करायची, आम्ही जे सगळे मुलं होतो त्या आम्हाला सगळ्या मुलांना काय करायचं, शाळेमध्ये पिटाळून लावायचं म्हणजे शाळेत पाठवून द्यायचं। दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजी सवारी ढाळत येणार, बसता झोपी जाणार, मग झोप भारी सावध, कुठं खट्ट वाजलं की आजी तटकन जागे द्यायची, कानोसा घेऊन ती पुन्हा डोळ झाकणार, होता गलीतल्या बायका जमल्या की वाकड शिवायचं असो, शेंगा फोडायचं असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकींनी काम करायचं। गलीतल्या बायका येताना काम घेऊन यायच्या, गप्पा व्हायच्या, सासूरवास जास अशा सगळ्यांच्या चर्चा आजीच्या जवळ व्हायच्या। बघा, दुपारच्या कामाचं नियोजन करून आजी काय करायची, ती ढाजमध्ये येऊन बसायची। जेव्हा सगळं घराचं काम आटवून मुलं जेवून जाय, मुलांचं जेवण संपलं, सुनांचं जेवण संपलं, मुलं शाळेत गेले, त्यानंतर आजी काय करायची, सगळं काम निपटून सगळ्यांचं काम झाल्यानंतर ती ढाळजमध्ये येऊन बसायची। बसता तिला असं झोप लागायचं त्याच ठिकाणी। मग आजी झोप एकदम सावध होती, थोडं कुठं खडकन वाजलं आगी आजी काय करायची, लगेच जागी व्हायची, थोडं खटकन वाजलं लगेच आजी काय करायची, जागायची, मग थोडं इकडे तिकडे बघायचं, कुठं वाजलं ते बघायचं, परत झोपी जायचं, असा आजीचा काय होता, दरारा होता। बघा, झोप होता गल्लीतल्या जर बायका जमा झाल्या तर बायका काय करायच्या, प्रत्येक येताना यावेळी काम घेऊन यायची, कोणी वाकड शिकायचं, वाकड म्हणजे गुदडी शिवण्यासाठी कोणी यायच्या, कोणी शेंगा फोडायला घेऊन यायचं, कोणी भाजी निवडायला यायचं, कोणी धान्य निवडायला यायचं, सगळे आपले मिळून काय करायचं, काम करायचं, आणि गल्लीतल्या बायका येताना काम घेऊन यायच्या सगळ्या आपापल्या, मग आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या गप्पा व्हायच्या, कोणी आपल्या सासूरवासाच्या गोष्टी सांगायच्या, कोणी जाच कोणाला किती जाच होतो ते सांगायचं, कोणत्या सासूनं कोणत्या सुनेला काय बोललं किंवा कोणत्या सुनेनं कोणत्या सासूला काय बोललं, या प्रत्येक गोष्टीच्या गप्पा कुठं व्हायच्या, आजीच्या जवळ व्हायच्या। आमची ढाळच म्हणजे आमचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती। बघा, आमची ढाळस म्हणजे आमची आई जेव्हा ढाळसमध्ये बसायची तेव्हा गावातल्या ज्या बायका असायच्या ते प्रत्येकाची कोणाची कोणाची घराने येऊन घेऊन बसायच्या आणि आमची आजी जी होती त्या ढाळसाची संपादक होती। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता संपादक हे काय करत असतो, आता एखादी पेपर आहे, पेपर छापण्याच्या अगोदर जे पत्रकार असतात, जे वार्ताहर असतात, ते प्रत्येक पत्रकार किंवा वार्ताहर काय करतात, ते बातम्या आणत असतात, बातम्या आल्यानंतर संपादक त्या बातम्यावर काय करतो, एक छाननी मारतो, त्याच्यावर शिक्का मारतो, त्यानंतर काय करतो, ती बातम्या छापायला येतात दुसऱ्या दिवशी। मग आजी काय करायची, प्रत्येक गावातल्या ज्या कंप्लेन्स आहेत म्हणजे त्याची प्रत्येकाच्या गोष्टी ऐकून घ्यायची, त्याच्यावर शिक्का मारत व्हायचं आणि त्याच्यानंतर ती गोष्ट अख्ख्या गावभर फिरायची, अशी आमची आजी काय होती, त्याची संपादक होती। तर सगळ्या बातम्या तिथून यायच्या, त्याची शहानिशा व्हायची, मग त्या गावभर जायच्या। बघा, जसं सांगितलं तसं त्या प्रत्येक गावातल्या ज्या गोष्टी होत्या त्या आजीकडे यायच्या, मग ती आजी काय करायची, त्या गोष्टीवर त्या गोष्टीवर काय करायची, शहानिशा करायची आणि नंतर ती गोष्ट अख्ख्या गावभर फिरायची। कडूस पडायच्या आधी ही मैफिल संबोडायची, माणसाची वेळ आली की ती म्हातारी ढाळ सुटायची, माणसं ढाळत बसायची, रात्री 8 च्या दरम्यान ढाळजच दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा। बघा, कडूचं पडायच्या आत काय करायची, मैफिल संपायची। कडूचं पडायच्या आत म्हणजे थोडं अंधार, संध्याकाळचा अंधार पडण्याच्या आतमध्ये काय करायचं, आमची ढाळज म्हणजे बायकांची जी ढाळज होती ती काय करायची, उठून जायची, मग माणसाची वेळ यायची,
मग बायकांची उठल्यानंतर माणसाची वेळ यायची आणि काय करायचं, माणसं ढाळत बसलं मग रात्रीच्या 8 वाजता ढाळाचा जो दरवाजा होता तो ढाळ दरवाजा लागून जायचा आणि दरवाज्याला आतनं एकदा आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. बघा आता या ठिकाणी आगळ हा शब्द आलेला आहे. बघा आगळ शब्द म्हणजे दाराला एका एका साईडला म्हणजे एका बाजूला भिंती टाकून दाराला लावलेलं मागून लाकडाचं भलं मोठं लाकूड म्हणजे ते काय आगळ. ही आपली आगळ म्हणजे या ठिकाणी त्याचा शब्द अर्थ आपल्याला दिलेला आहे. बघा रात्री 8 च्या सुमारास जेव्हा माणसाची मैफिल उठायची त्यानंतर रात्री 8 वाजता काय करायचं, आगळचा जो दरवाजा आहे तो लावला जायचा आणि त्यानंतर दरवाजाला काय करायचं, आगळ टाकून द्यायची. आगळ टाकली की वाडा काय व्हायचा, शांत व्हायचा. ही आगळ दरवाजा लावणं आणि किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ती 6 फूट लांब आणि 1.5 फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीच्या आरपर जायची. बघा जसं सांगितलं तसं जी आगळ होतं ती आगळ टाकणं लावणं आणि काढणं म्हणजे मुश्किल काम होतं, कठीण काम असायचं. मुळामध्ये ती जी आगळ होती 6 फूट अशी लांब होती, 6 फूट लांब आणि 1.5 फूट रुंद अशी ती आगळ सागवानाची असायची. ती सागवान वनस्पती असते तर सागवानाची असायची. ती आगळ भिंतीला एका दिवळीमध्ये आकारायची. दिवळी म्हणजे एका साईडला भिंतीला पाडलेला छिद्र, त्या दिवळीमध्ये जायची आणि ती दिवळीच्या आरपार गेली तर ती दारा लावून टाकायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी भागाच्या जबड्यातील कडीला हात घालून बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीचा दिवळीत दिवळीतलं ढकलणं फार अवघड गणित होतं. बघा ती एक वेळेस आगळ लावली तर त्या आगळीला लावलेला जो पितळी भागाच्या जबड्याची कडी होती ती कडी जरी ओढली तरी ती आगळ निघत नव्हती. इतकी ती कठीण आगळ होती. एक वेळेस आगळ लावली म्हणजे तो वाडा सुरक्षित समजलं जायचं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं पर्याने वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच होतं. दुपारी एकदा आगळ टाकली की उन्हात सुट्टीत आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसंच रात्री त्या आगळीची आधारही तितकाच वाटायचा. बघा आता आगळ दोनदा लावली जायची. एकदा दुपारी लावली जायची त्या उन्हाच्या नंतर सगळं खेळणं वगैरे झालं त्यानंतर उन्हाच्या नंतर ही आगळ टाकली जायची आणि संध्याकाळ रात्री 8 च्या नंतर आगळ टाकली जायची. मग आगळचे 2 फायदे असायचे. एक तर घराचं कुटुंब घर सुरक्षित असायचं आणि चोरी होण्याची शक्यता खूप कमी असायची कारण की ती आगळ कोणालाच निघत नसते. त्याच्यामुळे ती आगळीचं असे फायदे व्हायचे. बघा भरूनच मग आजीला त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत पडवीत सोप्यात कुठेही आमचे बैठे खेळ खेळायचो. बघा भर उन्हामध्ये आजीला त्रास होऊ नये, त्रास न देता आम्ही काय करायचं तर ढाळजामध्येच किंवा पडवी म्हणजे जागाची खेळ जागा असते वाड्यामध्ये त्याला पडवी किंवा सोप्यामध्ये आमचे म्हणजे लेखकाचे बैठे खेळ जे होते तिथे चालू व्हायचे. आता बैठ्या खेळामध्ये काय काय बघा, चिंचोके, गजग, खापराचे भिंगरा, जिबल्या, सुळमुळमुंगळा, बोहरा, गोट्या असले खेळ खेळायचे. तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी दांडू भोर बनवीत बसायचे. बघा बैठे खेळामध्ये कोणते खेळ खेळायचे, चिंचोकेमध्ये बघा जे चिंचाच्या बिया असतात त्याचं खेळ खेळायचे. गजगे म्हणजे सागर गोटी खेळायचे. त्यानंतर खापराची भिंगऱ्या बघा खापर असतात त्याची भिंगरी करायची. त्यानंतर जिबल्या म्हणजे जे चपलीचे खालचा तळ असतो त्याला जिबल्या म्हणत असतात. चुळमुळमुंगळ्या भोवरा तयार करायचा, गोट्या तयार करायची, गोट्या असायच्या त्याचे खेळ खेळायचं. आणि कधीतरी काय करायचं, घरातला जो सरपण असायचा तो सरपणातली लाकडं काढायची आणि त्या लाकडातून विटी दांडू तयार करायचं आणि खेळायचं. कधी कधी भोवरं सुद्धा बनवत बसायचं. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधनं सुकी आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायचं. बघा भिंगऱ्या बनवताना त्याचा गोल आकार देण्यासाठी दगडावर जर भिंगरीला घासलं त्याला तर काय त्याला गोल आकार मिळतो. त्यानंतर मधनंच असं वाटलं की आपली पाटी कुळकुळत करायची. मग काय करायची, जी काळी पाटी असायची ती काळी पाटी जर खरबडी झाली असेल तर त्या काळी पाटीला गुळगुळीत करण्यासाठी जे खापर आहे ते खापर त्या काळ्या पाटीला घासायचं. घासल्यानंतर ती पाटी काय व्हायची, एकदम गुळगुळीत घासायची. तरवाडच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाबळीच्या काट्यात ओवायच्या
काट्याला आतून आणि एक बाहेरून एक शिळेच्या लेंड्या लावायच्या आणि भिंड्या बनवायच्या. बघा हे ग्रामीण भागामधले हे सगळे जे खेळ आहेत ते ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये असे काही नाही. आज बोल अशा खेळांना सगळे विसरत चालले. आज आधुनिकीकरणामुळं एकतर विभक्त कुटुंब झाले, विभक्त कुटुंब झाल्यामुळं एकत्र कुटुंब पद्धती राहिली नाही आणि त्यामुळं जे बालमुलांना जे मुलांना जे संस्कार मिळायचे, जे आजीकडनं संस्कार मिळायचे ते या संस्कार मिळत नाही आणि मुलांना अशा प्रकारचे खेळ तर काय पोहणे हे माहीत नाही मुलांना. त्यानंतर ते जे आता जे लेखकाच्या पाठामध्ये जे जे खेळ दिले ते खेळ तर आपल्याला आता नाहीसे झालेले असे वाटतात. बर तरवाडच्या वाळ्या शिंगाना छिद्र पाडून बाबळीच्या काट्याला ओवायच्या, काट्याला हातून बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या, एका शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. मग ते भिंगरी बनवण्यासाठी काय करायचं बघा, तरवाडचे जे वाळलेले शेंग असायच्या त्या शेंगाला काय करायचं काट्यामध्ये ओवायचं आणि काट्याच्या आतून हे आणि बाहेरून एक शेळीची लेंडी लावायची आणि त्याची भिंगरी तयार करायची. ज्वारीच्या ताटांच्या काय करायच्या बैलगाड्या बनवायच्या. मग ज्वारी ताटांची बैलगाड्या म्हणजे ज्वारी ज्वारीचं वर वरचं जर कणसं कापलं तर खाली उरणारा भाग त्याच्यामधून काय करतो जे नरम भाग निघतो त्याच्यातून काय करतात बैलगाड्या तयार करत असतात. त्यानंतर तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची. बघा बैल बनवण्यासाठी जी तालमीतली लाल माती असायची ते लाल माती आणायचं आणि काय करायची बैल बनवायची. कधी गोल गोटे आणून ते गडगस बसायचे आणि त्यांच्या छान छान गोट्या बनवायच्या. बघा कधी जे दगडाचे गोल गोटे ते आणायचे आणि त्याला ठोकत 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 काय करायचे छोटे छोटे लाल गोट्या बनवायच्या. त्यानंतर मग सगळ्यांचा डोळा चुकून हळू सटके मारायची ना गोट्या खेळायला जायचं. तिथेच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ते पोरं माकडायची माकडासारखं वडाच्या पारंब्यांना लोंबकत राहायचं आणि झोका खेळायचे. बघा या सगळ्याचं जर या सगळ्या गोट्या फेट्या बनवून झाल्या मग हळूच काय करायचं सगळ्यांचं आधीचा डोळे वगैरे चुकून काय करायचं गोट्या खेळायला जायचं बाहेर. आणि गोट्या खेळणं झालं मग ज्या मुलांना गोट्या खेळायला संधी मिळाली नाही त्यांनी काय करायचं कुणी कुरीचा कुरुगुडी कुरीचा डाव म्हणजे कुरुगुडी खेळायचं. ज्यांना खेळायची संधी मिळाली नाही ते मुलं काय करायचे माकडासारखं वडाच्या पारंब्याला लंबत राहायचं आणि त्याला झोका खेळायचे. वडाच्या पारंब्याचे खाली येत असतात त्या वडाच्या पारंब्याला ते मुलं काय करायचे लंबत राहायचे आणि त्यासोबत झोका खेळायची. उतरताना पारंब्याची शेंडाची फुटलेली पालवी पिवळी पालवी शेव 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 म्हणून खायची. बघा उतरताना पारंब्याच्या शेंडाला जी पिवळी पिवळी पालवी फुटती ती पिवळी पिवळी पालवी काय करत असते एकदम शेव सारखी असते आणि ती त्याच्यामुळे शेव शेव म्हणून काय करायचे लेखकाचे लेखकांची सोबतचे भाऊ भावंडण मित्र काय करायचे खायचे. देवळात जायची देवळात जायची घंटा वाजून म्हाताऱ्यांनी झोपवण करायची. एखादी भर उन्हात मग तिथून मोर्चा विहिरीकडे वळवायचा मनसोक्त पोहायचं. बघा मंदिरात जर गेलो तर मुद्दामून घंटा जोराजोरात वाजवायचं आणि आजूबाजूला जे झोपले किंवा मंदिरात झोपलेले म्हातारी काय करायची का घंटा वळून उठून जायची त्यांची झोपवण करायची. आणि जर तिथे कधी इकडेच कंटाळा आला तर काय करायचं आमचा मोर्चा काय करायचा विहिरीकडे वळवायचा आणि विहिरीमध्ये मनसोक्त पोहायचं. शिवनापाणी खेळायचं मुटकं घालून पाणी ओढण्याचा शर्यत लावायचा. कंटाळा आला की ओल्या रंगाने तिथेच मातीवर लोळत राहायचं. चटके बसले की पुन्हा पाण्यात उड्या थकून यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. बघा जेव्हा पोहायला जायचं मनसोक्त विहिरीकडे पोहायचं विहिरीमध्ये पोहायचं मनसोक्त पोहायचं. पोहत असताना बघा काय करायचं पोहत असताना शिवनापाणी खेळायचं. त्यानंतर मुटकं टाकून बघा मुटकं टाकून जे मुटकं टाकून असं उड्या मारला पण पाण्यामध्ये पाणी काय करतो जास्त उंच उडतो असे उडायचं. त्यानंतर थकून जर घरी आलं तर काय करायचं घरी आल्यानंतर मस्त भाकरीवर ताव मारायचं भाकरी धापून खायचं. लाल डोळे आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. बघा पोहणाऱ्या मुलांचे दोन जे गुणधर्म आहेत ते आपल्याला लगेच कळून येतात. ते कोणते पोहणाऱ्या मुलांचे डोळे काय होतात लाल होतात आणि चेहरा पांढरा पडतो. तसंच लेखकाला काय झालं लेखकाला ज्या दोन गुणधर्म आहेत ते आजीला लेखकाचे गुणधर्म लगेच आजीच्या समोर निघाले आजीनं लगेच ओळखायची आणि आजी काय करायची बोलायची. असा सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. गावळ्या चिंचा मिठाचे खडे आणि कैऱ्या कच्च्या कैऱ्या बांधावरची बोरं चिंचाचा तोल उंबर ढाल काटाड्यावर बांधलेली कंस गहू ज्वारीचा हुरडा कच्ची वांगी गवार छोटी टमाटी शेवळ्या कलिंगड शेंदाडं
करडीची पात्री पात्रीची भाजी, ज्वारीचे हिरवीगार ताट, कवट, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, फुलग्यांचं माडग, असा सगळा रानमेवा पोटात जात असे. बघा बालपणामध्ये जे मेवा रानमेवा मुलांना मिळायचा त्याच्यामध्ये बघा काय काय मिळायचं, गाभळ्या चिंचा, गाभळा चिंचा म्हणजे पिकाला चिंचा आलेल्या त्या चिंचाला गाभळ्या चिंचा म्हणत असतात. मिठाचे खडे आणि कच्च्या कैरा, कच्च्या कैरा मिठाची खडे लावायची आणि लेखक काय करायचं, त्या कैऱ्या खाय खायच्या. बांधावरचे बोर, चिंचेचा तो रुमर, ढाळ, आकडावर भाजलेली कणस, ज्वाईचा हुरडा, या सगळ्या जे पण रानमेवा आहे त्या सगळ्या रानमेवा काय करायचं, लेखकाला खायला मिळायचं आणि त्यांचा तो रानमेवा सगळा पोटामध्ये जायचं. म्हणजे जे आयुर्वेदिक जेवढा पण आपल्याला शरीराला लागत असतो त्या सगळ्या पदार्थातून आयुर्वेदिक जे औषध आहे आपल्या आपल्या शरीराला जे पाहिजे ते सगळं मिळत असत. आम्ही वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो, ढाजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो, आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आम्ही वाढत होतो म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये या आजीच्या प्रत्येक गोष्टीच्या या आजीच्या नियंत्रणाखाली आम्ही वाढत होतो, आजीच्या धाकामध्ये आम्ही अभ्यास पण करत होतो, आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही काय झालो, मोठे झालो. आजी बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय कळतं की या पाठाला नाव आजी कुटुंबाचं आगळ असं का आलेलं आहे, कारण की आगळ आगळ हा काय करतं, आपल्या घराचं जसं संरक्षण करतं तसंच आजी आपल्या घराला जी संस्कार देते, आजी जी घराला नियंत्रणामध्ये ठेवते. तसं आज आपण जर बघितलं तर प्रत्येक गोष्टी आपल्याला ग्रामीण संस्कृतीच्या विपरीत दिसत असतात. ग्रामीण संस्कृतीमध्ये जी ग्राम संस्कृती आहे त्याच्यामध्ये जागतिकीकरणामुळं आज सगळ्या कुटुंब विभक्त झाले. आज कोणत्या सुनेला असं वाटत नाही की मी माझ्या सासूसोबत असावं, मी माझ्या जावासोबत असावं असं कोणत्या सुनेला वाटत नाही. फक्त मी आणि माझे दोन, मी आणि माझा नवरा, माझे मुलं एवढेच असं वाटत असतात. आज कोणत्याही सुनेला वाटत नाही की माझा कुटुंब हा एकत्र कुटुंबपद्धती असावी. एकत्र कुटुंबपद्धतीचे फायदे भरपूर असतात. त्यामध्ये आपल्याला एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये आपण सर्व कुटुंब एकत्र राहत असतो आणि आपल्याला त्या कुटुंबपद्धतीचे भरपूर फायदे असतात. आता भरपूर यामध्ये बघा जे खेळ होते ते ग्रामीण भागामध्ये जे खेळ आहे ते ग्रामीण भागातले खेळ काय करत असतात, ग्रामीण भागाचे खेळ जे लेखक खेळायचे ते चिंचोकी वगैरे. आज मुलांना ग्रामीण भागातील खेळ ते सागरपोटे काय असतात, त्यानंतर भोरा काय असतं, विटीदांडू ही नाहीशी झाली, त्यानंतर लंगडी नाहीशी झाली. आज विद्यार्थी प्रत्येक खेळ आता मोबाईलमध्ये खेळतो आहे, पबजी काय हे काय ते काय प्रत्येक जे खेळ आहेत ते आज मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थी खेळतो आहे. आज शारीरिक खेळ बंद झालेले आहेत. त्याचं कारण की आज एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी झाली आणि आजी ही ग्रामीण भागातील असल्यामुळं ग्रामीण भागातील असल्याकारणाने आज सगळ्या कुटुंबाला ती नियंत्रणामध्ये ठेवते. विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपला हा तिसरा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला हा पाठ कसा वाटला हे अवश्य कळवा आणि या पाठाखाली जे प्रश्न स्वाध्याय आहे मला विश्वास आहे की तुम्हाला ते स्वाध्याय एकदम उत्तमरित्या तुम्ही सोडवू शकता. आणि तुम्हाला जर काही अडचण या पाठाबद्दल असेल तर तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. अशा प्रकारे तुम्ही हा पाठ संपलेला आहात आहे तुम्ही पाहत राहा. विद्यार्थी मित्रांनो, एक शेवटचं की या पाठाचे प्रश्न उत्तर हे तुम्ही सोडून घ्या. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. अशा पद्धतीनं आज हा पाठ आपण संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत राहा पवनवाघ अकॅडमी. धन्यवाद.